इकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील केंद्रस्थानी आले. संभाजीनगरमधल्या एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख केला होता आणि मराठा आंदोलनाच्या भूमीत उद्धव ठाकरे यांनी जरांगेंचं कार्ड खेळलं का अशी चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला होता. या आंदोलनाला मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यात तर सर्वात जास्त पडसाद उमटले. नेमकी हीच बाब हेरून उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या आधी अंतर्वली सराटी आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. तर ते जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, काय गुन्हा केला होता त्यांनी? का दरोडा टाकून बसला होता माणूस तिकडे? तुम्ही त्यांनी गोळीबार केला तर जरांगे पाटलांची गोळी काढतूस पण दाखवलं होती टर्फल त्याच. अशा महिला बघितल्या नाही तुम्ही? वयस्कर माणसं नाही पाहिली? टाळकी फोडून काढली तुम्ही? अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केला त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही. कोणाच्या ऑर्डरने केला? कोणाच्या ऑर्डरने दिला? ज्यांना वाटतंय मराठ्यांवरती अन्याय झालाय ते आमच्या बाजूने बोलणार. ज्यांना अन्याय करूनही आमच्यावर अन्याय वाटत नाही त्यांचं रक्त तपासावं लागणार आहे. ज्याला आई बहीण जातीची कळत नाही, राजकारण जास्त कळत. जातीला बाप मानायचं सोडून नेत्याला पक्षाला जर बाप मानायला लागली त्यांचं रक्त चेक करावंच लागल. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा जाहीर सभेत मांडल्यामुळे महायुतीकडून जशास तसं उत्तरही देण्यात आलं. अडीच वर्ष सत्तेत असताना मराठा आरक्षणाच्या लढ्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं असा सवाल महायुतीकडून विचारण्यात आला. ज्यांना सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवता आलं नाही त्यांनी उठाठेव करू नये असा टोला उद्धव ठाकरेंना लगावण्यात आला. त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही आहे. बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही आहे. आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू ते कुठल्या पक्षाच्या बाजूने होते की नव्हते की त्याचा काय इफेक्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचं नाव पुढे करण्याची केलेली खेळी मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि बीड मतदारसंघात कितपत परिणामकारक ठरेल, तसंच पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी मतदारसंघात याचे काय पडसाद उमटतील हे आता 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.